नया मोबाइल लेना है, वो भी अच्छा वाला ब्रांड का। कोई दुकान बताओ बाहू, अच्छी दुकान। बाजट, बाजट मोबाइल, पंचवटी कारंजा। अंबर पोलीस ठाण्याच्या हाकीच्या अंतरावर अनेक दिवसांपासून सर्रासपणे गुटखा विक्री चालू होती. या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून 3.5 लाख रुपये किमतीचा 10 पोते गुटखा जप्त करण्यात आलाय. अंबर पोलिसांनी सिडको भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवून ही कारवाई केली आहे. सिडको परिसरात अंबर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी तसेच अवैध धंदे सुरू असल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारी नियंत्रणाचे आव्हान निर्माण झाले. अंबर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयताधारी गँग्सचा हैदोस देखील सुरू असून याच पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईत पोलिसांकडून गुन्हेगारांची पडताळणी सुरू असता यात एका गोडाऊन मध्ये गुटखा ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली असता अंबड पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर असलेल्या संशयित मुसळे ट्रेडर्स या गुटखा व्यावसायिकांच्या बाजूला असलेल्या गोडाऊन मध्ये 10 पोती पान मसाला तसेच गुटखा मिश्रित साठा आढळून आलाय. गुटखा व्यावसायिक सुनील मुसळे यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, अंबड, नाशिक.